आपल्या बोल्ड अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली सना खान आता 2 डिसेंबरला रिलीज होत असलेल्या वजह तुम हो या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा प्रमोशनल इव्हेंट नुकताच पुण्यात पार पडला. 2 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या वजह तुम हो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच अभिनेता शर्मन जोशी, बिग बॉसमुळे प्रकाश झोतात आलेली सना खान, टीव्ही पडद्यावरच्या स्टार गुरमीत चौधरी यांनी पुण्यात हजेरी लावली. बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा अभिनेत्यांना चांगले रोल मिळतात, पण मला या चित्रपटात मिळालेली भूमिका तितकीच महत्वाची आहे. वजह तुम हो हा चित्रपट क्राईम थ्रिलर आहे आणि यात मी एकही वकिलाची भूमिका साकारली नाही, असं या चित्रपटातील अभिनेत्री सना खान हिनी म्हटलं आहे. डेफिनेटली मैं इस फिल्म में एक लॉयर का किरदार निभा रही हूँ जिसका नाम है सिया, और वो एक कंपनी की लीगल हेड है, उस चैनल की लीगल हेड है जहाँ पे जिस चैनल का हैकिंग हो गया और जहाँ पे लाइव मर्डर दिखाया जा रहा है. सो डेफिनेटली आई एम फाइटिंग फॉर अ वेरी वेरी सीरियस केस. I am opposite Gurmeet, of course, he's my lover in the film. So there is a love-hate relationship because hum ek dusre se pyar bhi karte hain, at the same time hum ek dusre se lad bhi rahe hain. So basically this girl is very strong, very independent, has her own say, wo kisi ke baaton se influence nahi hoti hai, carried away nahi hoti, and I think that's very important. Females ko itna strong character milna ek film mein, I think hats off, aur iska definitely sara shrey jo hai wo director ko jata hai, because I think bahut kam film mein hoti hai jahan pe ladki ko utna equal important role milta hai हीरो के लेवल पे. सो आई नो दैट एवरी फ्रेम आई वॉक इन विल बी लाइक वाव एंड इट्स गोना बी लाइक माय फ्रेम. सो दैट्स वेरी इंपॉर्टेंट कि आप एंट्री पे तो सभी सीटी बजाते हैं, अगर उसके बाद हर एंट्री पे सीटी बजाए तो बात कुछ और हो. सो आई थिंक दैट्स व्हाट आई फील दैट्स व्हाट माय रोल इज इन बजा दूं. तसं अभिनेता गुरमीत चौधरीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल पांड्या यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला होता असं सांगितलं. तसंच यात रोमांस थ्रिलर असं सर्व समीकरण आहे, त्यामुळे हा चित्रपट लोकांना नक्कीच आवडेल असं मत व्यक्त केलं. लेकिन फिल्म में काम करते वक्त लेकिन बोला घटिया केमिस्ट्री कैसी है? अरे कमाल की है, बहुत हमारे रोमांस बहुत ज्यादा है, भाईचारा बहुत ज्यादा. और ये विशाल जब होते हैं सेट पे तो आप हंसते रहोगे क्योंकि इनकी कॉमेडी चलती रहती है. और हमने 50,000 बार बोला है कि भाई अब नेक्स्ट आप कॉमेडी फिल्म कॉमेडी फिल्म करें. हाँ पल पल दिल के पास, दिल में छुपा लूंगा, माही वे ही जुनी गाणीच नव्यानं संगीत देऊन आणली असली तरी तरुण वर्गानं ती हिट केली आहेत. तसंच फिल्मचं टायटलही शर्मन जोशीनं अभिनय केलेल्या हिट स्टोरी 3 मधील गाण्यांवरून घेतलं आहे. मिथुन आणि अभिजित वाघ यांनी दिलेलं हे म्युझिक आधीच तरुणांच्या पसंतीस उतरलंय, त्यामुळे या फिल्मला कसा प्रतिसाद मिळतोय ते 2 सप्टेंबरला बॉक्स ऑफिसचा गल्लास ठरवेल. प्रतिनिधी मानसी शेंडगे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन.